मित्रांनो, विज्ञान, कला, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र या विषयात प्रदान करण्यात येणारं नोबेल पारितोषिक गेल्या शतकभरातील मानवी प्रगतीचा एक मानबिंदू बनून राहिलेला आहे. भारतातील अनेक वैज्ञानिक, सामाजिक कार्यकर्ते, अर्थतज्ञ या पुरस्काराचे मानकरी ठरले असले तरी भारताला अजूनही कित्येक विषयात मैलाचा दगड गाठायचा आहे. त्या अनुषंगाने भारतीयांचं कार्य सदैव सुरूच असतं. पण एकीकडे भारतात ही प्रगती सुरू असताना शेजारचा देश पाकिस्तान मात्र या विषयातही कमनशिबी ठरलेला आहे. आज तागायत पाकिस्तानातील केवळ एकाच व्यक्तीला या पुरस्काराचा सन्मान मिळालेला आहे. ती व्यक्ती आहे अब्दुल सलाम. त्यांना विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 29 जानेवारी 1926 रोजी पश्चिम बंगालच्या झांझ जिल्ह्यामध्ये एका अहमदिया कुटुंबात अब्दुल सलाम यांचा जन्म झाला होता. ते ज्या भागात जन्माला आले तो भाग फाळणीनंतर पाकिस्तानात गेला. अब्दुल सलाम हे बालपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी शालेय जीवनातच आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करण्यास सुरुवात केली होती. ते नेहमी चांगल्या गुणांना उत्तीर्ण होत. वयाच्या फक्त 14व्या वर्षी त्यांनी पंजाब विद्यापीठाच्या मॅट्रिक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले होते. पंजाब विद्यापीठाने त्यांच्या असामान्य बुद्धीचे कौतुक करत त्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली आणि त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च ब्रिटिश सरकारने उचलला. ते एक वर्सेटाईल स्कॉलर होते. त्यांना उर्दू भाषाशास्त्र आणि इंग्रजी भाषाशास्त्र यात प्रामुख्याने रस होता. अब्दुल सलाम यांची अभ्यासातील प्रगती पाहता त्यांच्या शिक्षकांनी त्यांना इंग्रजी विषयाचा प्राध्यापक होण्याची विनंती केली. परंतु अब्दुल सलाम यांचे भाषाशास्त्राहून अधिक प्रेम गणितावर होतं. गणित, भूमिती, प्रमेय, सिद्धांत याचा अभ्यास करण्यात ते आपला जास्तीत जास्त वेळ घालवायचे. आपल्या गणित प्रेमासाठी त्यांनी प्राध्यापकाची नोकरी नाकारली. अब्दुल सलाम यांच्या पित्याला त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या आणि या अपेक्षांचं ओझं त्यांनी अखेरीस अब्दुल सलाम यांच्यावर लादलं आणि त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेची अर्थात ब्रिटिश काळातील ICA परीक्षा देण्यास सांगितलं. त्याकाळी ही परीक्षा फार मोठ्या प्रतिष्ठेचं प्रतीक मानली जायची. या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या व्यक्तीला सरकारी सेवेत नोकरी आणि समाजात मोठं स्थान मिळायचं. जशी आज UPSC ही परीक्षा भारतात घेतली जाते त्याला दरवर्षी 8 ते 10 लाख विद्यार्थी बसतात, तर अब्दुल सलाम यांना ICA परीक्षेला बसण्याची त्यांच्या वडिलांनी विनंती केली खरी, पण ते काही या परीक्षेस बसले नाही. त्याऐवजी त्यांनी रेल्वे बोर्डाच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. परंतु या परीक्षेत सलाम यांना यश कमावता आलं नाही आणि ते अनुत्तीर्ण झाले. खरं तर या परीक्षेत त्यांचं ज्ञान कुठेच कमी पडत नव्हतं, परंतु शारीरिक चाचणीवेळी घेण्यात येणाऱ्या ऑप्टिक टेस्टमध्ये ते बाद झाले. अब्दुल सलाम त्यांच्या पित्याचं स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत याचं त्यांना प्रचंड दुःख होतं. या दुःखातूनच पुढे मार्ग काढत त्यांनी आपला गणित आणि विज्ञानाचा अभ्यास सुरूच ठेवला. त्यांनी लाहोरच्या सरकारी महाविद्यालयातून गणितात MA पूर्ण केलं. पुढे त्यांना फिजिक्स या विषयात रस निर्माण झाला आणि त्यांनी त्यावरच संशोधन करायला सुरुवात केली. 1954 साली त्यांनी पाकिस्तानात अकॅडमी ऑफ सायन्समधून फेलोशिप मिळवली. त्या अगोदर 1953 मध्ये ते केम्ब्रिज विद्यापीठात आले आणि पुढील संशोधन करायला गेले आणि सेंट जॉन्स कॉलेजमधून ते गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1957 साली सलाम यांची इम्पेरियल कॉलेज ऑफ लंडन इथं नेमणूक करण्यात आली. त्याचवेळी त्यांना पाकिस्तान सरकारच्या इस्लामाबाद विद्यापीठानं मानद डॉक्टरेट बहाल केली. याच काळात अब्दुल सलाम यांनी पाकिस्तानातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसुद्धा सुरू केली. 1959 साली वयाच्या फक्त 33व्या वर्षी अब्दुल सलाम यांची रॉयल एथिएटिक सोसायटीमध्ये निवड करण्यात आली. हा अल्पवयात त्यांनी मिळवलेला सर्वोच्च सन्मान होता. अब्दुल सलाम यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला. 1979 साली त्यांनी स्टीवन वेनबर्ग, शेल्ड ग्लेशो यांच्यासमवेत इलेक्ट्रॉनिक युनिफिकेशन थिअरीसाठी भौतिकशास्त्राचं नोबेल मिळवलं. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले पाकिस्तानी ठरले. जगदीश पती या भारतीय अमेरिकन शास्त्रज्ञासोबत त्यांनी मूलभूत संशोधन करून पती सलाम थिअरी नावाच्या भौतिकशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण सिद्धांताला आकार दिला.
पाकिस्तान सरकारने त्यांचा गौरव करत त्यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं. अब्दुल सलाम यांनी पाकिस्तानात भौतिकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संस्था सुरू केल्या होत्या. अनेक विद्यार्थी या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत होते. पाकिस्तानमधून अनेक भौतिकशास्त्रज्ञ घडवण्याचा त्यांचा मानस होता, पण पाकिस्तान सरकारने एक कायदा केला ज्यामुळे त्यांच्या सर्व योजनांवर पाणी फिरलं. पाकिस्तानने अहमदिया समुदायाला गैरमुस्लिम ठरवण्याचा ठराव संसदेत पारित केला. अब्दुल सलाम याच समुदायाचे सामुदायिक होते. पाकिस्तानी संसदेच्या निषेधार्थ त्यांनी पाकिस्तानचा त्याग केला आणि ते ब्रिटनला कायमचे स्थायिक झाले. तिथं त्यांनी अनेक भौतिक शास्त्राचे धडे दिले. पुढे त्यांच्या एका विद्यार्थ्याला देखील नोबेल पारितोषिक मिळालं. अब्दुल सलाम हे आयुष्यभर भौतिकशास्त्राची सेवा केली, त्यात अमूल्य योगदान त्यांनी दिलं. पाकिस्तानातील लोकांना विज्ञानाच्या वाटेवर आणण्याचे असफल प्रयत्न त्यांनी केले, पण त्यांना काही यश मिळवता आलं नाही. उलट त्यांच्याच समुदायाला अवमानित करण्यात आलं. धार्मिक प्रेरणेने ग्रस्त पाकिस्तान आपल्या देशातील एकमेव नोबेल विजेत्याचा देखील सन्मान करू शकला नाही आणि यामध्ये सुद्धा पाकिस्तानी अपयशी ठरला. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका, जेणेकरून आमचे येणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला नेहमी पाहता येतील आणि चांगली माहितीसुद्धा मिळवता येईल. धन्यवाद.